आटवून घेतलेला आहे, किंचितसा त्याला कॉर्नफ्लॉर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि आपल्याला जी पाहिजेची कन्सिस्टन्सी जो घट्टपणा आहे याचा तो आता आलेला आहे छान. आणि आता मी इथे गॅस बंद केलेला आहे इथे आणि याला थोडंसं थंड करून घेणार आहे. हा याला थोडंसं मी हलवत राहतो आहे आणि थोडं थंड करून घेतो आहे. चॉकलेट चिप्स आपल्याला टाकायचे आहेत पण मी गरम असताना टाकत नाही आहे, याला थोडंसं थंड करून घेतो आहे. मला कुल्फीमध्ये खाताना चॉकलेटचे पीसेस लागले पाहिजे त्या दृष्टीने आता जर गरम याच्यात आपण टाकलं तर ते मेल्ट होऊन जाईल, तर याला रूम टेम्परेचरला थोडंसं आणायचं आहे आपल्याला. आता आपल्याला काय करायचं आहे, हे थंड झालेलं आहे मिक्सचर, याच्यात मी एक काम करतो, याच्यात टाकतो कॅरेमल. हे बघा याला फिरून घेतोय, दिसत का त्याला फिरून घेतलेलं आहे. वा मस्त, त्यात टाकतो थोडे चोको चिप्स, थोडे मिल्क चॉकलेट आणि परत एकदा फिरवून म्हणजे ते व्यवस्थित कोटिंग होईल कॅरेमलचं. बघितलं ना तुम्ही, मस्त कोटिंग झालेलं कॅरेमलचं. आणि ताबडतोब त्याच्यामध्ये टाकतोय हे लिक्विड. बस आणि आता याला आपण बंद करणार आहोत आणि आता याला मी फ्रीजरमध्ये ठेवणार आहे आणि याला जे काही वेळ लागेल 5 तास 4 तास हे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि फ्रीजरमधनं नंतर काढून हे झाकणं उघडून आपल्याला याच्यामध्ये ह्या स्टिक्स इन्सर्ट करायच्या आहेत आणि हाताने जरी चोळून अशा कुल्फी आपल्याला ताबडतोब निघेल तर ह्या कुल्फी पहिले सेट करून घ्यायच्या आहेत, नंतर काढून स्वतःही खायच्या आहेत आणि दुसऱ्याला खाऊ घालायच्या आहेत. याला मी सेट करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. चोको कॅरेमल बदाम कुल्फीसाठी लागणारे साहित्य: कॅरेमल, दूध, कंडेन्स मिल्क, कुल्फी स्टिक, साखर, बदामाचे काप, कॉर्नफ्लोअर, चॉकलेटचे तुकडे, चोको चिप्स आणि वेलची पूड. कृती: प्रथम एका कढईमध्ये दूध घेऊन त्यामध्ये बदामाचे काप घालून दूध आटवून घ्यावं. त्यानंतर दुधामध्ये अर्धी वाटी साखर, कंडेन्स मिल्क आणि वेलची पूड घालून दूध आटवून घ्यावं. एका बाजूला कॅरेमल आटवून घ्यावं. त्यानंतर दुधामध्ये कॉर्नफ्लोअरची पेस्ट घालून नीट मिसळून एका भांड्यामध्ये काढून थंड करून घ्यावं. कुल्फीच्या साच्यामध्ये प्रथम कॅरेमल पसरवून घ्यावं. दुधाच्या मिश्रणामध्ये चोको चिप्स आणि चॉकलेटचे तुकडे घालून ते मिश्रण कुल्फीच्या साच्यामध्ये ओतावं आणि साच्याला झाकण लावून घ्यावं. तयार कुल्फी फ्रीजर मध्ये सेट करून घ्यावी. कुल्फी थंड झाल्यानंतर साच्यामधून बाहेर काढून स्टिक मध्ये जोडून घ्यावी आणि सर्व्ह करावी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा, हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी, अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठण, अभिनंदन. काय झालं, काय आले, मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली, तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई
मी चांगलं सुनावून आली आहे. या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं. अगो पण आईज म्हणली काय तिची पटला काय तिका मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया.